जालना जिल्ह्यामध्ये भाजप युवा मोर्चाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू लागलाय, त्याचबरोबर केंद्रामध्ये भाजपची सत्ता येऊन एक वर्ष संपन्न झालंय। यानिमित्त भाजप युवा मोर्चाच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं। मंठ्यातील शिबिरामध्ये युवकांनी मोठ्या संख्येनं रक्तदान केलेलं आहे। मराठवाड्यातल्या 85 तालुक्यामध्ये अशा प्रकारचं रक्तदान शिबिर चालू आहे। मराठवाडाभर या 4 दिवसापासून रक्तदान शिबिराची मोहीम चालू आहे। रक्ताचा तुटवडा पडू नये किंवा वेळ प्रसंगी एखाद्या गरीब माणसाचा जीव, ब्लड मिळालं नाही, रक्त मिळालं नाही म्हणून जीव गमावा लागला असं होऊ नये, आणि म्हणून महाराष्ट्रभर अशा प्रकारची ही युवा मोर्चाच्या वतीनं मोहीम चालू आहे।